राज्याच्या महसूल मंत्र्यांनी बोलण्यापेक्षा आणि आरोप करण्यापेक्षा त्यांच्याकडे असलेले रेकॉर्डिंग जाहीर करावे. आषाढी वारी दरम्यान कोण पंढरपूरमध्ये साप सोडणार हे समाजासमोर यायला हवे. एकदाचे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे असे आव्हान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना दिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी काही वेगवेगळ्या राजकीय पक्षांना बोलवलेलं आहे, त्या मीटिंगला मी चाललेलो आहे. परंतु एका गोष्टीचं मला आजही समजत नाही की का कारण नसताना अशा प्रकारची वक्तव्य करून जे सध्या अस्वस्थता महाराष्ट्रात पाहायला मिळते, अस्थिरता पाहायला मिळते, आजही शांत एकंदरीत ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत ते सगळे शांत होत नाही आहेत. तिथं चर्चा कुणाशी करायची ह्याबद्दल देखील वेगवेगळ्या प्रकारचे मतं पुढं येत आहेत. आणि ह्या सगळ्याचा विचार करून एक झालं पाहिजे, त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्यांच्या मागण्या पूर्ण होण्याच्याकरता आत्तापर्यंत 52% आरक्षण मिळालेल्या कुठल्याही घटकाला धक्का न लावता ही का तातडीनं पावलं उचलली गेली पाहिजेत. कारण आता त्यांची सहनशीलता संपलेली आहे आणि ती सहनशीलता संपलेली असताना सरकार गेले 2-3 दिवस ते सगळे चर्चा करतायत आणि त्यांनीच ठरवलेलं आहे की सगळ्याच गटनेत्यांना बोलवायचं आणि ती मीटिंग आज लावलेली आहे. परंतु त्यामध्ये मला जे काही वाटतं ती भूमिका मी मांडणार आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं मी आणि धनंजय मुंडे आम्ही दोघं जण तिथं त्या ठिकाणी जातो आहे आणि त्या तिथं ज्या ज्या काही गोष्टी ते अशा सांगितल्या जात आहेत त्याच्यातनं कारण नसताना लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण होतो, शंका निर्माण होते, मग कोण ह्याच्या पाठीमागं आहे, का अशा पद्धतीचे वक्तव्य केली जातात. म्हणजे ह्या वक्तव्यामुळं देखील काही गोष्टी भडकण्याच्या करता ती वक्तव्य कारणीभूत ठरलेली आहे हे कुणी ना करू शकत नाही. कळलं पाहिजे जर अशा प्रकारे जर कुणी वक्तव्य केलेलं असेल, मला नाही वाटत असं कुणी वक्तव्य केलेलं असेल, परंतु वक्तव्य केलेलं असेल तर समाजाला कळलं पाहिजे. दूध का दूध पाणी का पाणी समोर आलं पाहिजे.